बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारे बच्चों, आज मेरा पहला लेसन है। मैं आपकी मराठी की टीचर हूँ। मैं मराठी के लिए, वैसे तो आपके पहले से दो टीचर्स हैं और मैं भी आपको मराठी पढ़ाऊंगी। मेरा नाम जलना है, जलना खान, और हम लोग जो है, अभी मैंने आपके सारे लेसन ऑब्जर्व किए बच्चों। सर, मेरी आवाज आ रही है? जी, जी आ रही आ रही। आपके सारे बेटा, टीचर जी मैंने सारे लेसन आप बच्चों आपके देखे। बच्चों, आप लोग माशाल्लाह से बहुत अच्छे से कॉपरेट करते हो टीचर्स को। हर लेसन में, हर टीचर को, मुझे ऐसा लगता नहीं कि एक्सपर्ट टीचर्स के लेसन है, ऐसा लगता है कि एक्सपर्ट बच्चों के लेसन है। माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह आपके इल्म में ऐसे ही तरक्की दे। आप जो है खूब आगे बढ़ो, तरक्की करो, ठीक है? तो चलो बच्चों, जिस तरह से आप दूसरी टीचर्स को कॉपरेट जी करते हो, तो मैं चाहती हूँ कि आप जो है वो मुझे भी कॉपरेट करें। करेंगे ना बच्चों? जी जी, वेरी गुड, शाबाश। तो जजाक अल्लाह बच्चों, तो जो है लेसन की तरफ बढ़ते हैं। टीचर, वालेकुम सलाम बच्चा। वालेकुम टीचर, सलाम बेटा। वालेकुम टीचर, अस्सलाम। टीचर, जी बेटा, वालेकुम अस्सलाम बच्चों, वालेकुम अस्सलाम। जी, ध्यान से सुनेंगे, ठीक है बेटा? ठीक है, चलो पहले आपको, पहले शुरुआत करने से पहले एक वीडियो दिखाया जाएगा। उससे पहले हम लोग अल्लाह का नाम ले लेंगे। हम अल्लाह के नाम से शुरू करते हैं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर आवाज रजीम, बहुत स्लो टीचर बिस्मिल्लाहिर आपकी। रहमानिर रहीम। एक मिनट सर, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बच्चों, आवाज आ रही है? यस ओके, ठीक है। बच्चे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। हम लोग दुआ पढ़ेंगे। कोई भी हम लोग शुरू करने से पहले लेसन सबक हम लोग दुआ पढ़ते हैं ना, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, रब्बी शरली सदरी वयस्सिरली अम्री वहलुल उकदता मिन लिसानी यफ्कहू कौली। और आप लोग दिल में 3 बार पढ़ लेना, रब्बी जिदनी इल्मा, रब्बी जिदनी इल्मा, रब्बी जिदनी इल्मा। अल्लाह हमारे इल्म में इजाफा करे। जो हम पढ़ते हैं, इतनी मेहनत से आप सुबह उठ के आए हो, तो जो पढ़ रहे हो, अल्लाह पाक आपके जो है पढ़ाई को आपको याद रहे, जो पढ़ रहे हो आपको याद रहे। तो दुआओं के साथ आप लोग जो है शुरुआत करिए, तो आपको याद रहेगा जो भी पढ़ा रहे आपका, ठीक है बच्चों? चलो अभी मैं एक वीडियो से हम शुरुआत करते हैं। मैं वीडियो दिखा रही हूँ, आप सब खामोशी से देखेंगे, ठीक है बच्चों? आवाज नहीं आ रही है वीडियो की। आ रही है वीडियो की आवाज क्या आ रही है टीचर? फिर से लगाओ सर, फिर से लगाओ। ठीक है, साउंड बड़ा कीजिए। साउंड आवाज चालू करो वीडियो देखने के लिए। नो मिल नहीं आ रही आवाज। नो मिल आवाज क्यों नहीं आ रही है? यस वीडियो तो चालू है। उनके पास तो सही जवाब रहता है ना आंसर का। तो सवाल का जवाब है ना, बाबू की चिड़िया चाचा। ठीक है सर, एक मिनट। Thank you.
चलिए टीचर आगे का कीजिए, आप स्टार्ट कीजिए। आपका नेटवर्क लो एकदम। इवन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑनलाइन एजुकेशन इत्ता चौथी, आपचा आजचा सब्जेक्ट कोणता आहे? मराठी। आणि आजची दिनांक काय आहे? 9 ऑक्टोबर। आणि माझं नाव आहे जरीना अब्दुल करीम। आमचे सीएमओ सर आहे जावेद मक्सूद सर। आपले रिस्पेक्टेड ईओ सर आहे महेश पालकर साहेब। आपले रिस्पेक्टेड बीओ सर आहे इकबाल शेख। आणि मी मध्यम सर कीजिए, स्क्रीन शेअर कीजिए। अरे कुछ भी दिख नहीं रहा। हाँ स्क्रीन नहीं दिख रही है। अभी दिखाई दे रहा है सर? हाँ दिखाई दे रहा है मिस। जी जी जी, जज़ाकअल्लाह। चलिए अभी टीचर आवाज़ दे रहे वीडियो में, पहले आई थी। अब इसमें से लीव करना पड़ेगा, मेरी मीटिंग चालू है। ब्रिहन मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑनलाइन एजुकेशन उर्दू मीडियम। आज का विषय है मराठी व्याकरण। आणि इत्ता आमची कोणती आहे? चौथी। इत्ता चौथी, डेट आजची, आजची दिनांक काय आहे? 9 ऑक्टोबर। माझे नाव जरीना अब्दुल करीम आहे। आणि आमचे सीएनओ सर कोण आहे? आमचे सीएनओ सर जावेद मक्सूद। ओके, आता आपले रिस्पेक्टेड ईओ सर कोण आहे? महेश पालकर साहेब। आणि बीओ कोण आहे? रिस्पेक्टेड इकबाल शेख। माझी स्कूलचे नाव आहे मदनी प्रायमरी उर्दू स्कूल। आय एम टीचर ऑफ मदनी प्रायमरी उर्दू स्कूल स्टँडर्ड 4, ऑल मुंबई एडेड अँड अनएडेड उर्दू स्कूल प्रायमरी स्कूल। अब बच्चों मैं आपसे कुछ क्वेश्चन करूंगी, ठीक है? मुलांनो, मुलांनो सांगा मला तुम्ही कुठे राहतात? सांगा मला तुम्ही कुठे राहतात? माझी आवाज येते ना तुम्हाला? आवाज आ रही है? Yes. Okay. Yes, teacher. आपण कुठे राहतात? कुठे? शाबाश, व्हेरी नाईस, खूप छान। मुंबई बरोबर, म्हणजे आपण कोण आहे? मुंबईकर। हो कि नाही? होय कि नाही? तर आपल्याला मराठी आली पाहिजे कि नाही? शिकायला या बोलायला आपल्याला त्या भाषेचे जास्त जास्त शब्द माहित असावे, है ना? कोई भी हमको जवान है तो हमको उसके अल्फाज ही नहीं मालूम, नहीं तो हम कैसे बोलेंगे ना? जी आवाज ही आती है। टीचर आप पढ़ाइए, जब नहीं आएगी मैं बोल दूंगा। जवान हम लोग बोलते हैं तो हमको जवान की ज्यादा से ज्यादा अल्फाज बोलने मालूम होने चाहिए ना? टीचर तुम्हारी आवाज नहीं आ रही है। मिस आपकी आवाज आ रही है। ओके बेटा, आवाज नहीं आ रही है, नेटवर्क में जाइए। देखो अभी मेरा भी नेटवर्क में आवाज नहीं आ रही थी ना बच्चों, नेटवर्क प्रॉब्लम है।
तो हमको जो है हर जबान के अल्फाज आपके अटक अटक का आवाज आ रही है तो चला आज अपन एक शब्दार्थ से अपने आपको अनम्यूट कीजिए। ज़रीना मिस अपने आप को अनम्यूट कीजिए। आई आवाज सर? जी जी, फिर से शेयर स्क्रीन करना पड़ेगा ना? हाँ, लेकिन सेकंड से कीजिए। बच्चों आपने सुना मैंने क्या कहा कि हमको कोई भी जबान सीखने के लिए हमको उस जबान के बहुत सारे अल्फाज मालूम होने चाहिए, तभी हम वो जबान अच्छी तरह बोल पाएंगे ना। हमको ज्यादा से ज्यादा अल्फाज मालूम होने चाहिए। आई आवाज अभी बच्चों? आ रही है टीचर, नहीं आई तो मैं बोल दूंगा। जी जी, आप पढ़ाते रहिए। तो आम्हाला त्या भाषेचे जास्त जास्त शब्द माहित असावे। चला आज अपन एक शब्दाचे वेगवेगळे शब्द कोणते आहे ते शिकूया। एक ही लफ्ज के लिए हम लोग बहुत सारे अल्फाज इस्तेमाल कर सकते हैं, उनके मानी एक ही होते हैं, लेकिन हमको मालूम नहीं होता, हम बार बार एक ही लफ्ज इस्तेमाल करते हैं। तो उसके और भी अलग अलग अल्फाज, उसके लिए एक लफ्ज के लिए कई अल्फाज इस्तेमाल किए जा सकते हैं, तो हम देखेंगे कि उनको क्या कहते हैं। ठीक है, चलिए देखिए। बघा हे कशाचे चित्र आहे मुलांनो, सांगा तुम्हाला हे चित्र दिसत आहे की नाही? वेरी गुड, गिफ्ट। हाँ, तोहफे। सगळ्यांना गिफ्ट फार आवडतात, होय की नाही? सबको गिफ्ट बहुत पसंद है। उर्दू में उसको होय, हाँ उर्दू में उसको भेंट बोलते हैं, उर्दू में उसको तोहफा कहते हैं, नजराना कहते हैं, और इंग्लिश में गिफ्ट कहते हैं, प्रेजेंट कहते हैं, मराठी मध्ये त्याला भेंट म्हणतात, है ना। तो हमारा आम्ही सगळ्यांना भेट गिफ्ट फार आवडतात, होय की नाही? तो देखो भेट के लिए नजराने के लिए प्रेजेंट कहते हैं। तो उर्दू में ऐसे अल्फाज को जिनके मतलब एक ही होते हैं लेकिन अल्फाज हम कई इस्तेमाल करते हैं, तो उसको हम मानी अल्फाज कहते हैं। क्या कहते हैं उर्दू में उसको? हम मानी अल्फाज, एक ही मानी होते हैं और अल्फाज अलग अलग इस्तेमाल किए जाते हैं। और इंग्लिश में उसको सिनोनिम्स कहते हैं। क्या कहते हैं? सिनोनिम्स, है ना। इंग्लिश में भी बहुत सारे एक ही वर्ड के दो भी हुआ, प्रेजेंट भी हुआ। हाँ, अभी हम देखेंगे कि उसको मराठी में क्या कहते हैं, हम मानी अल्फाज को सिनोनिम्स को क्या कहते हैं मराठी में। तो मराठी त्याला म्हणतात, काय म्हणतात मराठी मध्ये त्याला? समान बेटा बेटा समान अर्थी शब्द काय म्हणतात? समान अर्थी शब्द म्हणतात जिसके कई अल्फाज होते हैं, मराठी में भी कई अल्फाज होते हैं एक लफ्ज के लिए लेकिन मानी एक ही होता है, उसे समान अर्थी शब्द कहते हैं। बघा समान अर्थी शब्द कोण कोणते आहे बघा, हे काय आहे मुलांनो, हे कशाचे चित्र आहे? हे कशाचे चित्र आहे मुलांनो, कोणी सांगणार?
दरख्ता है जी। वेरी गुड, दरख्ता है ना, झाड़ काय आहे, झाड आहे। झाडला आणखीन काय म्हणतात, वृक्ष। झाडला आणखी काय म्हणतात, वृक्ष। तो वृक्ष काय आहे, झाडचा समान अति शब्द आहे। वृक्ष झाडचा समान अति शब्द आहे। तुम्ही सगळे समानार्थी शब्दाला आपल्या लक्षात ठेवा हा। मी नंतर समानार्थी शब्द संपल्यानंतर मी तुम्हाला विचारणार, तर तुम्हाला उत्तर द्यायचं असावे, होय की नाही? तो तुम्ही सगळे समानार्थी शब्दांना आपल्या लक्षात ठेवा, आपले इसको याद रखो, ठीक आहे? झाड को क्या कहते हैं, वृक्ष कहते हैं। झाड का हमारी लफ्ज है वृक्ष, समानार्थी शब्द है वृक्ष, ठीक है? क्या है, वृक्ष। आता बघा कोण येत आहे, कशाची चित्र आहे, कोणी सांगणार कशाची चित्र आहे? पाणी। व्हेरी गुड, पाणी। काय आहे हे, पाणी। पाणीला काय म्हणतात आणखी, जल। जल म्हणतात पाणीला, आणखीन काय म्हणतात, जल। आणि नीर पण म्हणतात, जल आणि नीर हे दोघे शब्द पाणीसाठी वापरले जातात, है ना? ये दोनों शब्द इस्तेमाल किए जाते हैं पानी के लिए। हमको तो पानी पता है ना कि पानी पानी, लेकिन मराठी में पानी ना जल पण म्हणते म्हणतात आणि नीर पण म्हणतात, है ना? तो जल आणि नीर पानीचे समानार्थी शब्द आहे। कळलं तुम्हाला, जल आणि नीर पानीचे समानार्थी शब्द कोणते आहे, जल आणि नीर हे पानीचे समानार्थी शब्द आहे। लक्षात ठेवा मुलांनो। आता हे बघा, हे कशाचे चित्र आहे, फ्लावर आहे। व्हेरी गुड, फ्लावर आहे आणि फूल। फूल आहे की नाही, फूल किती सुंदर दिसतात आणि सगळ्यांना फूल खूप आवडतात, होय की नाही? फूलची सुगंध पण फार छान वाटते, है ना? सबको पसंद है ना फूल? हाँ, फूल को अच्छा लगता है, खुशी महसूस होती है ना, आम्हाला खूप आनंद वाटते फुलाला पाहून। तर फुलासाठी पण वेगळे शब्द आहे, ते कोणते, पुष्प। काय म्हणतात फुलाला, फुला फुलासाठी पुष्प काय आहे, पुष्प। आणि आणखी एक शब्द आहे सुमन, आणखी एक शब्द आहे सुमन। पुष्प आणि सुमन हे दोघे शब्द जो है पुष्प फुलासाठी वापरले जातात। हे दोघे शब्द फुलाचे समानार्थी शब्द आहे, पुष्प आणि सुमन। पुष्प और सुमन फूल का हम मानी लफ्ज है ना मराठी में। पुष्प क्या है, पुष्प आणि सुमन। पुष्प आणि सुमन जो है फुलाचे समानार्थी शब्द आहे। कशाचे येत आहे, कोण आले आहे, कोण आला आहे, हे मुलगा हत्तीची सवारी करून येत आहे ना। हा, तुम्हाला पसंद आहे की नाही, आवडते की नाही हत्तीची सवारी? मला सांगा, हे कुठे पाहिले होते तुम्ही हत्ती आणि मुलग्याचे, मुलगाला कोणत्या पाठात पाहिले होते, शिकले होते हत्ती आणि मुलगाची? तुमची मराठीची पुस्तकात आहे ना हत्ती आणि मुलगाची पाठ, होय की नाही? पाठ क्रमांक कोणता आहे, तो पाठ क्रमांक दोन वर तुम्ही चार चित्र दिली होती तुम्हाला, मुलगा मुलगा मुलगांना जंगलाकडून जंगलाकडून हत्ती येत होता मुलगाकडून, है ना? मुलगा मुलगा समोर मुलगा काय झाला होता, घाबरला होता ना हत्तीला पाहून, होय की नाही? हत्तीला पाहून मुलगा घाबरला होता, आठवला हा पाठ तुम्हाला? हत्ती को देखकर मुलगा लड़का घबरा गया था, फिर वो क्या कर गया था, कहाँ चल गया था, झाड पे। व्हेरी गुड, तो झाडावर चालला होता ना, नंतर त्याने हत्तीच्या सोंडात फळे दिली होती, होय की नाही? तो फळे खाऊन हत्तीला खूप फार आनंद झाला, आणि नंतर त्यानंतर काय झाली होती हत्ती आणि मुलाची, हत्ती आणि मुलाची काय झाली होती, मैत्री। व्हेरी गुड, शाबाश, खूप छान, मैत्री झाली होती हत्ती आणि मुलाची, मैत्री झाली होती। तो मैत्रीला आणखीन काय म्हणतात, दोस्ती, है ना? दोनों में दोस्ती होगी। हाथी से घबरा गया था लड़का हाथी को देखकर, लेकिन जब हाथी के हाथी को देखकर घबरा गया, जब हाथी करीब आया तो झाड़ पे जो फल लगे हुए थे हाथी को फल दिया, तो हाथी खुश हो गया, आनंद सारा ना, और दोनों खुश हो गए, मुर्गा भी बाद में उसकी जो है हाथी से दोस्ती हो गई थी, है ना?
तो हमको वो चित्र बनाने के लिए कहा गया था चौथी चौकन में क्या आएगा, तो यही आएगा ना, जब दोस्ती होगी तो हाथी के ऊपर सवारी करके जाएगा कि नहीं। हाँ तो मैत्री त्याला काय म्हणतात, मैत्री, मैत्रीचा, हाँ मैत्रीचा समानार्थी शब्द काय आहे, दोस्ती, काय आहे दोस्ती। आता बघा नंतर काय येत आहे, नंतर काय आले, हाती आहे, कोण आले, पुन्हा पुन्हा हत्ती आला, पुन्हा हत्ती आला, काय आले हे, हत्ती, हत्ती, हत्ती बोलते, हाती तो उर्दू में बोलते, हत्ती, कोण आला, हत्ती, हत्ती, हत्तीचा, हाँ वेरी गुड, हत्ती, हत्तीचा पण समानार्थी शब्द आहे, तुम्हाला माहित आहे का, किसी को भी नहीं पता ना हत्ती किती गौर शब्द है, काय आहे ते बघूया, गज, हत्तीला काय म्हणतात, गज, आणि कुंजर पण म्हणतात, कुंजर, काय म्हणतात, कुंजर, कुंजर, हत्तीला गज आणि कुंजर पण म्हणतात, आम्हाला तर एकच शब्द माहित असते ना कि हत्ती, हाती, येई, पण गज आम्हाला नाही माहित असते, तर हत्तीला गज पण म्हणतात म्हणतात आणि कुंजर पण म्हणतात, तो हत्तीचा समानार्थी शब्द आहे गज आणि कुंजर, कळलं, समजलं मुलांना, हत्तीचा समानार्थी शब्द आहे गज आणि कुंजर, कुंजर, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, ध्यान में रखो बच्चो। आता बघा कोण येत आहे, हे कोण आहे, नानी, नानी, दादी है ना, आजी, मराठी त्यांना आजी म्हणतात, काय म्हणतात, आजी, तो आजी काय करत आहे मुलांना, मुलांना को कहानी सुना, शाबाश, कहानी, तो कहानी को क्या बोलते मराठी में, गोष्ट, काय म्हणतात कहानीला, गोष्ट, गोष्ट, तो गोष्टचा समानार्थी शब्द काय आहे, तुम्हाला पण आवडते की नाही गोष्ट, गोष्ट आवडते की नाही, आजी, तुमची आजी पण तुम्हाला सांगते गोष्ट, या दादी, नानी, या अम्मी, अम्मी सुनाती ना प्यारी प्यारी कहानिया, कोई ना कोई कहानी सुनाता है गोष्ट, तो गोष्ट चा समानार्थी शब्द आहे कथा, काय आहे, कथा, हाँ गोष्ट आणि गोष्ट के लिए हम लोग और लफ्ज इस्तेमाल करते हैं, हमको तो एक एक ही लफ्ज मालूम रहते, ज्यादा अल्फाज पता ही नहीं होते, कह रहे इसके लिए तो और भी लफ्ज इस्तेमाल होते हैं, तो गोष्ट ला कथा, अभी कहीं तुम लोग कथा सुनोगे तो तुमको याद आ गया, अरे कथा मंजे गोष्ट, कथा, आता पुढे बघूया कोण येत आहे, कोण कोणाचं चित्र आहे बघा, अरे हे कोण आले, हे कोणाचे, वाओ कचवा, कचवा आणि ससाची गोष्ट तुम्हाला माहित आहे की नाही, कचवा आणि कचवाला कासव म्हणतात, कचवाला काय म्हणतात, कासव, आणि कासव आणि ससा, कासव आणि ससाची गोष्ट तुम्हाला आठवली, आठवली, ससाने कासवशी काय लावली होती, ससाने कासवशी काय लावली होती, उर्दू में बोलो, शरीयत, शरत, शरत लगाई थी ना, रेस लगाई थी, शरत लगाई थी, वेरी गुड, तो शर्त को कहते हैं, शर्त को शरीयत कहते हैं, मराठी में क्या कहते हैं, शरीयत लावली होती, ससा ने कासवाची शरीयत लावली होती, आणि शरीयतचा आणखी वेगळा शब्द कोणता आहे, शरीयतचा आणखी शब्द आहे स्पर्धा, काय म्हणतात, स्पर्धा आणि चुरस, स्पर्धा चुरस है ना, समानार्थी शब्द है, शरीयत का समानार्थी शब्द है स्पर्धा चुरस, आप लोग याद रखो, शरीयत के लिए लफ्ज है समानार्थी शब्द में चुरस, ठीक है, चुरस, वेरी गुड, नंतर बघूया कोणते चित्र आले, कोणाचे चित्र आले, आले हे आहे काय, झाड, जंगल आहे, जंगल आहे, जंगल आहे, जंगल, जंगल आहे, काय आहे, जंगल आहे, जंगल, जंगल, तो जंगलचा समानार्थी शब्द काय आहे, रान, काय आहे, जंगलला काय म्हणतात आणखी, रान पण म्हणतात, जंगलचा समानार्थी शब्द आहे रान, जंगल मध्ये खूप वेगवेगळे प्रकारचे प्राणी असतात की नाही, शेर, चीता, है ना, तो खूप, हाँ वेरी गुड,
तो जंगलाला रान पण म्हणतात. जंगलाला काय म्हणतात? रान. जंगलचा समानार्थी शब्द आहे रान. काय आहे? रान. रान कोणाचे चित्र येत आहे? हे काय आहे? मटका. मटका आहे. पण मराठी मध्ये याला घडा म्हणतात. मराठीत याला काय म्हणतात? घडा. घडा असं मटका आहे ना, घडा. आणि घडासाठी पण समान शब्द आहे. तो कोणता? त्याला घागर म्हणतात. काय म्हणतात? घागर. काय म्हणतात? व्हेरी गुड. घडाला घागर पण म्हणतात. आता हे याला लक्षात ठेवायचं आहे. हा घडाला घागर पण म्हणतात. आता पुढे बघूया कोण येत आहे, कशाचे चित्र येत आहे. ओ हो, हे मुलगी आहे. मुलगी आहे. हा मुलगी सांगते पाणी वाचवा, जीवन वाचवा. काय सांगते मुलगी? पाणी वाचवा, जीवन वाचवा. तो पाणी, तर पाणीचा तर समानार्थी शब्द आम्हाला माहित आहे. पाणीचे समानार्थी शब्द मी तुम्हाला सांगितलं होतं ना याच्या पूर्वी. पाणी आणि जल, नीर, होय की नाही? आता तुम्हाला कोणाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे? जीवनचा. जीवन. तो जीवन म्हणजे जिंदगी है ना. पाणी हमारी जिंदगी ना. पाणी केवळ जिंदगी मुमकिन नहीं है. तो जीवन का समानार्थी शब्द क्या है? जीवन का समानार्थी शब्द काय आहे? बघा, आयुष्य. काय आहे? आयुष्य. आयुष्य. हा आयुष्य. काय आहे? आयुष्य. तो जीवन का समानार्थी शब्द है आयुष्य. ये आपको ध्यान में रखना है. पानी वाचवा, जीवन वाचवा. पानी बचाना है ना हमको. पानी को जाए नहीं करना है. पानी जो है वो बहुत ही कीमती है, उसको संभालना है. तो पानी वाचवायचा है आपल्याला. आणि कशासाठी वाचवायचा आहे? कारण पाणी आपला जीवन आहे. पाणी काय? आपला जीवन आहे. आयुष्य हमारी जिंदगी है. इसलिए हमको उसको संभालना, बचाना है. कळलं तुम्हाला? समजलं? बच्चा आता पुढे बघूया काय आहे. अरे वाह, व्हेरी गुड. तुम्हाला एक कागदाची होडी बनवला. होडी बघितली होती? हे होडी, होडी कुठे बघितली होती? कोणता पाठक बघितली होती? पाठक बघितली होती होडी. पता है तुम्हें चित्रवर्णन पाठ केले होते ना. चित्रवर्णन. हां चित्रवर्णन. त्या चित्रात दोन मुले पाण्यात कागदाची होडी बनवून सोडत होती, होय की नाही? दोन मुले कागदाची नाव बनवून सोडत होती है ना. तो होडीला आणखी काय म्हणतात? निळे समुद्रात. नाव का? काय म्हणतात? नाव. नाव तो तुम्हाला माहितच आहे. आणि नौका पण म्हणतात. हा होडीला आणखी काय म्हणतात? नौका. हा नौका. तो आपको याद रखना है होडी, नाव, नौका. ठीक है, ये सब के मतलब एक ही है. तो होडी, नाव, नौका. हमने चित्र वर्णन किया था ना. सबक चित्र वर्णन में था. दो बच्चे पानी की नाव बना के छोड़ रहे थे. आप भी पढ़ रहे थे पानी में. कागज की नाव बना के छोड़ते हो कि नहीं? छोड़ते हम लोग. व्हेरी गुड. तो होडी, होडीला नाव आणि नौका पण म्हणतात. आणि हे होडीचे समानार्थी शब्द आहे नाव, नौका. आता बघा कोण येत आहे. अरे हे तर कौशेतकरी आहे. कोण आहे हे? कौशेतकरी. हा तुम्ही वंदन पाठात बघितले होते ना. शेतकरी दोन बैलांबरोबर आणि दोन आपले दोन मुलांबरोबर जात होता, होय की नाही? हाँ. तो उसके ऊपर कंबल भी थी ना. ठीक है ना, इस सर पे हमने देखे थे वर्णन में. हाँ तो उसको कहते शेतकरी. किसान. किसान है ना. किसान शेतकरी. आणि शेतकरीचा शब्द कोणता आहे समानार्थी शब्द? कृष्क. काय आहे? कृष्क. सांगा बरं. कृष्क.
कृष्ण. व्हेरी गुड, खूप छान खूप छान. कृष्ण शेतकरीच्या समानार्थी शब्द आहे कृष्ण. आपण याद नाही शेतकरी कृष्ण. व्हेरी गुड. हा कृष्ण. आता आपण पुढे बघूया कोण येत आहे. आता कोण कशाचे चित्र येणार. ओ हो, त्या चित्रपटांवर मध्ये झाडावर कोण बसले आहे. चुडिया. चिंगडी. 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 हा चिंगडी. हा तो त्याला काय म्हणतात. चिंगडी. परिंदे ना. आपको बाकी थोड़ी पता चल रहा है कि वो चिड़िया ही है ना. कोई भी परिंदे हो सकते हैं ना. तो परिंदों को कहते हैं पक्षी. चा समानार्थी शब्द है पाखरू. सांगा बरं. पाखरू. व्हेरी गुड. व्हेरी नाइस. पाखरू आणि खग पण म्हणतात पक्षीला. परिंदे हे वो परिंदे. तो परिंदों को पक्षी कहते हैं. पक्षी पाखरू खग. पक्षीचे समानार्थी शब्द आहे पाखरू आणि खग. आता पुढे बघूया कोण येत आहे. अरे हे तो कशाचा सीनरी आहे. कशाची सीनरी आहे सांगा बरं. सांगावाडा. बोला क्या दिखाई दे रहा है. लड़की. लड़की है. और ये धूप में खड़ी है. एक गुड़िया है. धूप नहीं है बेटा. क्या ये क्या गिर रही है. बारिश. बारिश. एक गुड़िया है आणि ती पावसात उभा राहिली आहे. हा व्हेरी गुड. ती पावसात भिजत आहे ना. भिजत आहे की नाही. ती पावसात भिजत आहे. आपण चित्रवनामध्ये बघितले होते के एक माणूस पावसात भिजून जात होता. होय की नाही. एक माणूस भिजून जात होता. हा तो एक लड़की जो है पानी में भीग रही है. तो पानी पानी नहीं है. क्या है. पाऊस है. पाऊस यानी बरसात. हाँ तो पावसासाठी समानार्थी शब्द कोणता आहे बघा. वर्षा. पावसाला वर्षा पण म्हणतात. पावसाला. व्हेरी गुड. वर्षा. पावसाला वर्षा पण म्हणतात. पाऊस वर्षा. पाऊस का हम्मानी लफ्ज है वर्षा. पाऊसचा समानार्थी शब्द आहे वर्षा. आता पुढे बघूया कोण येत आहे. कोण कशाचे चित्र आहे. अरे वा हे कोण आहे. खूप आवडते. सबको पसंद है ना आई. सबको अच्छी लगती ना. हा आई खूप प्रेमळ असते है ना. आई खूप प्रेमळ असते. खूप खूप प्यार करने वाली. होय की ना. आई. हाँ आई. तो माँ जो थी बहुत प्यार करने वाली थी. प्रेमल होती है. आई माता. पहले से बोल. वेरी गुड. आई चा समानार्थी शब्द है माता. माउली. माउली. आई. आई को माता भी कहते हैं. माउली भी कहते हैं. हाँ जननी. हाँ वेरी गुड. जननी. बहुत एक्सपर्ट बच्चों से बात कर रही हो. एक्सपर्ट हो. वेरी नाइस बच्चा. तो आपको बहुत मालूम थे. शाबाश. तो आई को माता भी कहते हैं. माउली भी कहते हैं. हाँ भी कहते हैं. माउली. आमसे घर आहे. आणि घराला आमचे काय म्हणतात. हा सदन. सदन आणि ग्रह म्हणतात. टीचर तुम्हाला रोज देते ना. ग्रह पाठ करा. ग्रह पाठ करा. ग्रह पाठ करा. घर होमवर्क. ग्रह को सदन. घर को सदन भी बोलते हो. ग्रह भी बोलते. बोलो सदन. ग्रह. कौन ये है. पुस्तक. पुस्तक. पुस्तक आहे. काय आहे. पुस्तक. तुम्ही वाचता ना पुस्तक. आणखी काय. कॉपी को बोलते. ग्रंथ. शाबाश. ग्रंथ. पुस्तक ग्रंथ पण म्हणतात. हा पुस्तक चा समानार्थी शब्द आहे ग्रंथ. काय आहे. ग्रंथ. ग्रंथ. हा और जो वही बोलो ना बेटा. वही वो वही किताब नहीं होती. कॉपी होती है. और पुस्तक किताब होती है. ठीक है.
पुस्तकच्या समानार्थी शब्द आहे ग्रंथ. काय येत आहे, कोणा कशाचे चित्र राहते, ओ हो हे काय आहे, कुठे ओठाचे जो उपयोग आहे कुठे केले जाते, ओठाचे उपयोग कुठे केले जाते, कहा किया जाता है, खेत शाबाज, शेतात मध्ये ना हल चलाने के लिए शेतात मध्ये ओठाचा उपयोग केले जाते. ओठाचा समानार्थी शब्द काय आहे, नांगर. शाबाज नांगर, वेरी शा, खूप छान बच्चा, बहुत अच्छे. ओठाचा समानार्थी शब्द आहे नांगर. काय आहे, नांगर. काय आहे, हे काय आहे, फळा. व्हेरी गुड, फळा. फळा, व्हेरी गुड, फळा. शाबाश, फळा. फळाचा समानार्थी शब्द काय आहे, फलक. फलक, फळाला फलक पण म्हणतात, फळाला फलक, फलक पण म्हणतात. फळा फलक, फळा फलक. काय येत आहे, हे काय आहे, तुम्हाला खूप आवडते, त्याला जो झोका काय म्हणतात, झुला. झोका झुला, यावर बसून तुम्ही खूप आनंद घेतात की नाही, झुलाचे झुलाचे आनंद घेतात की नाही, मजा येते. झोका झुला आपको याद रखना है. काय येत आहे, अरे वा, हे कोण आहे, घोडा. घोडाचे समानार्थी शब्द बघा, घोडा कुठे समानार्थी शब्द आहे बघा, हे काय म्हणतात, तुरंग. तुरंग वारू, तुरंग वारू. शाबाश, हे तुरंग वारू. समानार्थी शब्द आहे घोडासाठी, आणि आम्हाला तर एकच माहित होते की घोडा, पण त्यासाठी तीन तीन समानार्थी शब्द आहे, हे तुरंग बनेगा या वारू वर्ड आएगा तो आपको जल्दी से याद आएगा, घोड़े के लिए इस्तेमाल हो रहा है. वारू, वारू हे सगळे शब्द घोड्यासाठी उपयोग केले जाते, घोड्याचे समानार्थी शब्द आहे, हे तुरंग. ओके, चंद्रेचे समानार्थी शब्द आहे शशी इंदू. काय आहे, शशी इंदू. शशी आणि इंदू समानार्थी शब्द आहे, व्हेरी गुड. आता बघा हे कोण आहे, मुली आहे की नाही, मुली आणि मुलं, मुली मुलं आपस मध्ये, मुला कोण आहे ते, मुली आणि मुलं आपस मध्ये खेळ रहे, एक दुसरे की कोण आहे, वो कोण आहे ते एकमेकांचे मित्र. मित्र, व्हेरी गुड, व्हेरी नाइस, मित्र आहे ते आपस में, आपस में एक दूसरे के कौन है, वो दोस्त है ना, दोस्त लोग है, तो मित्र म्हणता है, दोस्त मित्र. और मित्र चा समानार्थी शब्द है सखा सोबती. वेरी गुड, मित्र चा समानार्थी शब्द है सखा सोबती. लक्षात ठेवा बा मुलांनो, सखा सोबती. साथी काय आहे, झाड. झाड तर आपण बघितलं ना, वृक्ष. हा झाड, वृक्ष. आणि काय दिसत तुम्हाला, झाडची काय दिसत आहे तुम्हाला, झाड आहे. झाड आहे पण झाडाची काय दिसत आहे, नीटपणे निरीक्षण करा, नीटपणे निरीक्षण करा, झाडची काय दिखाई दे रहा है, झाड की नीचे आप देखो बराबर से, घास दिख रहा है, घास.
घास तो है, घास में क्या दिखाई देती झार की? वेरी गुड, सावली। क्या दिखाई देती है? सावली। सावली सावलीला काय म्हणतात? छाया पण म्हणतात। तुम्ही झाडाची सावली सावलीत बसून खेतात की नाही? इतनी धूप रहती, तेज धूप रहती, तो तुम लोग क्या करते हो? जल्दी से झार की सावली में जाते हो ना, उधर बैठ के खेलते हो, पढ़ते हो, अभ्यास करता खेलता हो कि नहीं? झाड़ा से सावली सावली खाली बस तुम्हें अभ्यास करता खेलता हो कि नहीं? आणि रास्ता चलणारे माणूस त्याचा सावलीत बसून विश्रांती पण घेतात होय की नाही? जो रास्ते चलने वाले हैं उसके सावली में बैठकर आराम भी करते हैं, थक जाते तो धूप से बचने के लिए। सावली सावलीला काय म्हणतात? छायापण म्हणतात। हे काय आहे? शाखे फांदी वेगळा शब्द कोणता आहे? शाखा। वेगळा शब्द कोणता आहे? शाखा। फांदी शाखा, दरख्तों की जो शाखे होती ना उसको जलाने के लिए ईंधन के तौर पे इस्तेमाल करते हैं, तो फांदी शाखा। काय आहे? काय लिहिले आहे? चतुर। चतुर काय लिहिले आहे? चतुर। चतुर क्लेवर। चतुरचा समानार्थी शब्द आहे हुशियार। आमचा फर्स्ट आमचा आखरी जो पार्ट आहे ना, हा शेवटचा जो पार्ट आहे ते चतुर आणि कासव आणि येणार ना, चतुर कासव। तो चतुरचा समानार्थी शब्द आहे हुशियार। चतुर्थ समानार्थी शब्द काय आहे? हुशार। लेसन खत्म करते हैं। हुशियार बोलते है ना, हुशार। और मराठी में बोलेंगे हुशार। काय म्हणतात? हुशार। आता एक बघा कोण येत आहे, हळू हळू कोण येत आहे, कोण आला? सर तो मेरा माइक बंद करतोय। कासवसाठी समानार्थी शब्द कोणता आहे बघा? कुर्म। काय आहे? आणि कमट। कुर्म कमट कमट तो कासवसाठी समानार्थी शब्द आहे कुर्म आणि कमट। हे दोघे शब्द, हे दोघे शब्द कासवासाठी वापरले जातात। दोघे शब्द कासवाचे समानार्थी शब्द आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आपण तो आम्हाला खाली कासवी माहित होते है ना, कासवी मालूम था ना हमको, पण मालूम पडा आज और कमांड आणि कमांड। होय व्हेरी गुड, खूप छान। आता बघा जो जे जे चित्र आपली पाहिले, जे जे समानार्थी शब्द आपण आपण ने काय केले, त्याचा आपण काय कराल? पडेंगे ताकि आपको अच्छे से याद हो जाए। कोणताही एक माझा सोबत, बाकी सगळे जो है नाही बेटा, पहिल्यांदा मी वाचणार आणि माझ्या पाठी तुम्ही वाचा। हाँ कोणताही एक, बाकी सगळे म्यूट करून वाचा। ओके झाडा वृक्ष। हाँ बोला, नीर पाणी जल नीर फूल पाणी जल नीर फूल मैत्री दोस्ती गज कुंजर कथा हाथी गाज गुंजर शर्यत स्पर्धा चुरस नौमी आपने गोष्ट बोलना भूल गए। गोष्ट गोष्ट कथा शर्यत स्पर्धा चुरस आवाज नहीं आ रही है। जंगल रान बोलो। जंगल रान। जंगल रान। घोड़ा भागन।
घड़ा घर घर होड़ी होड़ी नाव नौका होड़ी नाव नौका आता बघा शेतकरी कृषक शेतकरी कृषक है कृषक शेतकरी कृषक शेतकरी कृषक पक्षी पाखरू फग बटरफ्लाई को नहीं बेटा बटरफ्लाई को पाखरू थोड़ी बोलते बटरफ्लाई को क्या बोलते कोणी सांगना फूल पाखरा बोलते फूल पाखरू पाखरू खग आता पाऊस वर्षा पाऊस वर्षा आई माता माऊली आई माता माऊली पुस्तक नांगर फलक झोका झूला घोड़ा है तुरंग वारू चंद्र शशि हिंदू सावली छाया फांदी शाखा मित्र सखा सोबती चतुर्षा कासव कुर्म कमाड आता मला तुम्ही सांगा हा के तुम्हाला किती कितना तुमको याद है अभी मैं विचारना तुम्हारा तुमचा चलो बताओ मुझे खाली अक्षरांचे समानार्थी शब्द सांगा पहिला शब्द आहे झार झाडला काय म्हणतात वृक्ष वेरी गुड खूप छान वृक्ष काय म्हणतात वृक्ष आता बघा आई आईला काय म्हणतात माता माऊली खूप छान आता बघा कोण येत आहे कोणता शब्द आहे मैत्रीला काय म्हणतात दोस्ती आता पाणीला पाणीचे समानार्थी शब्द सांगा व्हेरी गुड खूप छान जलीर शाबाश आता काय आहे पाऊस पाऊसचा समानार्थी शब्द सांगा पाऊस नाही पावसासाठी कोणता समानार्थी शब्द आहे मुलगी दिसत आहे नाही मुलगी तो भिजत होती भीग रही ती पाऊस केले वर्ड कोणता आहे पावसासाठी आहे शाबाश खूप छान वर्षा पावसासाठी समानार्थी शब्द आहे वर्षा आता आपण काय शिकले कुछ भी ना कुछ पढते तो कुछ सीखते है ना बच्चो हाँ पहले हम लोग पहले समानार्थी शब्द अच्छा हमने समानार्थी शब्द दो मिनट का हम लोग एक और बहुत ही अच्छा है ये ग्रामर का पार्ट है हम आवाज अल्फाज उर्दू में कहते हैं इसको राइमिंग वर्ड आपको पसंद है ना राइमिंग वर्ड सबसे आप लोग वो है राइमिंग वर्ड है कि नहीं आपको राइमिंग वर्ड बहुत पसंद होता है ग्रामर में आपको आसानी से आ जाता है ना राइमिंग वर्ड और आपको एक बच्चा राइमिंग वर्ड बताए राइमिंग वर्ड एग्जाम्पल ऐसा कैट मैथ हाँ तो आप लोग ये राइमिंग वर्ड को बहुत बनाने में एकदम उस्ताद हो जब आप लोग एग्जाम में लिखते हो ना राइमिंग वर्ड तो टीचर भी परेशान हो जाती है अरे इसका ये राइमिंग वर्ड टीचर को ढूंढना पड़ता है कि राइमिंग वर्ड है कि नहीं सही ढूंढ के हम लोग को डिक्शनरी लेके बैठना पड़ता है जब आप राइमिंग वर्ड बोलते हो या
हाँ मराठीत काय आहे ते सारखी आवाज असणारे शब्द मराठीत काय म्हणतात त्याला सारखी आवाज असणारे शब्द यानी ताल बद्दल शब्द हाँ यानी ताल बद्दल शब्द ताल बद्दल शब्द हाँ ताल बद्दल शब्द आता मी ना कविताची एक ओळी तुम्हाला सांगणार तुम्ही ते ओळी नीट ऐका आणि मला सांगा त्या ओळीत कोणते ताल बद्दल शब्द आहे हा मी एक झाड वाड देखो रुको मैं पढ़ती हूँ आप पहले रुको चिंगनी ने लावला एक झाड झाडाला बनाली लवकर वाड शाबाश झाड आणि वाड काय आहे झाड आणि वाड आता मी दुसरी ओळी ऐकू वाचते हा तुम्ही ऐका तुला रोज घालीन पाणी तुझ्यासाठी गाईन गाणी तो यात आता तिसरी ओळी ऐका गाणी ऐकून फुलं फुलतील फुलपाखरांचे थवे झुलतील झुलतील शाबाश खूप छान फुलतील फुल छान छान हसत राहील पान पान छान छान पान शाबाश छान आणि शाबाश छान छान पान पान खूप छान 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 आणि पान पान हे या ओळीत काय आहे ताल बदल शब्द आहे सारखे आवाज असणारे शब्द आहे आता एक आणखी सारखा टप 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 पंक्ती गारा पट 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 वेचू सारा यामध्ये पट 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 वेचू सारा टप 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 काय आहे टप टप पट पट आता हे बघा गर 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 गगनष्टी चम 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 बीजा चमकती गड 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 मेघ चमकती चम 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 बीजा चमकती हा पण ह्यात ताल बदल शब्द कोणता आहे ते सांगा मला गड 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 चम 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 नाही नाही कोण सांगणार गड 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 मेघ गरजती चम 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 बीजा चमकती तो काय आहे येणार मेघ नाही शाबाश एक मुला सांगत होता गरजती आणि चमकती काय आहे चमकती शाबाश गरजती चमकती आणि आणखी जो शब्द आहे ना हो तुम्हाला शोधून काढायचा आहे हा अभि जो बाकी ढूंढ के करणार येईल येही जो नजम आहे ना कोणती कोणती कविता आहे गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या आता मी आज काय शिकले एक ही लफ्ज के कई मानी भी सीखे ना हमने हमारी अकदार की तालीम हमसे तालीम मूल्य शिक्षण हाँ काय आहे बघा बघा देखो बच्चों शिक्षण हमारे अल्लाह ताला एक है ना मगर हम अल्लाह को कई नाम से पुकारते हैं है कि नहीं अल्लाह रब खुदा मानी भी पता है कि ना तो हमारा इस्लाम क्या सिखाता है हमें कि हमें हर किसी से एक जैसा और अच्छा सलूक करना चाहिए है ना हमें हर किसी के साथ अच्छा बर्ताव करना चाहिए चाहे वो किसी भी मतलब के मानने वाले हो हाँ मगर हम सब क्या है एक है हमें एक दूसरे के साथ मोहब्बत और भाईचारगी के साथ रहना चाहिए मिलजुल कर रहना चाहिए है ना हम जहाँ रहते हैं हमको हर मजहब के लोगों की इज्जत करनी चाहिए हर मजहब के लोगों के साथ अच्छाई का बर्ताव करना चाहिए हमको हर आपस में भी मिलजुल कर रहना चाहिए भाईचारगी का बर्ताव भाईचारगी के साथ रहना चाहिए बोलो बेटा अभी लेक्चर कम खत्म होने वाला है हो गया बच्चा अभी तुमको घर काम नहीं चाहिए घर काम चाहिए देखो ये बच्चे कितने खुश खुश क्या कर रहे हैं ये बच्चे खुश खुश क्या कर रहे हैं होमवर्क कर रहे हैं ना घर का होमवर्क कर रहे हैं आता मैं तुम्हारा ग्रह पाठ देना ग्रह पाठ क्या है घर का क्या है ग्रह पाठ
तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. घर काम हा क्या है देखो, दिलेले सगळे समानार्थी शब्द लिहा, वाचा आणि पाठ करा. आपको लिखना है, पढ़ना है और याद करना है. करोगे ना बच्चों? यस मिस. मिस कौन सा शब्द? अभी जितने मैंने समानार्थी शब्द पढ़ाई ना, जितने भी देखो ये सब पढ़ाई कहाँ गया? इसको आप जो है स्क्रीनशॉट लेना है तो स्क्रीनशॉट ले लीजिए. एक मिनट. हाँ बेटा, ये देखो ये है ना. यस मिस. देखो आप इसका स्क्रीनशॉट लेना है, ले लीजिए. झाड़ है, ये 10 अल्फाज ये है, उसके बाद और 10 है और 5 है. कितने अल्फाज हमने सीखे? 25 सीखे, 25 शब्द. हाँ, तो आप लिए लिए आपने इसका स्क्रीनशॉट? यस मिस. ये भी और लीजिए. प्लीज इसका भी ले लीजिए. फिर ये भी. ठीक है, ये सारे 25 अल्फाज हमने सीखे. कितने सारे अल्फाज सीखे ना बेटा हमने आज? 25 अल्फाज सीखे. तो आपको सबको क्या करना है? याद करना है आपको. और आपको क्या करना है? लिखना है, पढ़ना है. और जो समानार्थी जो मैंने तालबद्दल शब्द सिखाए ना, राइमिंग वर्ड्स, तालबद्दल हम आवाज अल्फाज, तो गारे गारे और दो तीन ओड़ी में है ना. तो ये जो तालबद्दल शब्द होते हैं ना, वो कविता के लिए इस्तेमाल होते ना, कविताओं में इस्तेमाल किए जाते हैं. कहाँ इस्तेमाल किए जाते हैं? कविता में. कविता हम लोग, अगर हमको तालबद्दल शब्द आ गए तो आप लोग नज़्म भी तैयार कर सकते हो. कोई की नहीं? तुम्हारा समझ लो, अच्छा पाठ समझ लो, समानार्थी शब्द, तालबद्दल शब्द. Yes, धन्यवाद आता तुमको.